नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. कालपासून आजपर्यंत बरेच नवीन सबस्क्रायबर्स ॲड झालेले आहेत, तर त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि आजचा व्हिडिओ जो स्टार्ट करणार आहे, तर त्याच्या आधीचं एक दोन महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. ते म्हणजे की आज जे आहे संध्याकाळी फायनल ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन लिस्ट लागणार आहे. PCNTDA lottery.org.in या वेबसाईटवरती ती तुम्हाला मिळेल. जेव्हा लिस्ट येईल त्यावेळेस मी एखादा स्क्रीन रेकॉर्डिंग करून कशा पद्धतीने चेक वगैरे करायचे हा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. पण त्याच्यापूर्वी जर कुणीही बघितलं की लिस्ट लागलेली आहे, तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ती कमेंट आपण पिन करून ठेवा, म्हणजे इतर कुणीही ती कमेंट बघून चेक करू शकेल. आता पुढची महत्त्वाची एक गोष्ट सांगणार आहे. काल मला एक कमेंट आली होती उर्मिला डोईफडे यांची, तर ती कमेंट काय होती ती मी एकदा तुम्हाला सांगते. PCNTDAचे विलिनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विलिनीकरण होत आहे का, लेटेस्ट न्यूज असे का, आन्सर प्लीज. तर त्या क्वेश्चनच्या आन्सर आधी मी एक महत्त्वाचं सांगणार आहे की विलिनीकरण म्हणजे काय असतं. विलिनीकरण म्हणजे मर्ज केलं जातं. म्हणजे आता जर आपण दोन कंपन्या जर बघितल्या, तर एक खादी कंपनी जेव्हा दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज केली जाते, तर ती जी प्रोसेस असते त्याला मराठीमध्ये विलिनीकरण म्हणतात. आणि त्यामध्ये काय होतं की जी कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होणार आहे, तिचं पहिलं जे नाव असतं किंवा अस्तित्व असतं ते पूर्णपणे मिटलं जातं किंवा पुसून टाकलं जातं. आणि ज्या नवीन कंपनीमध्ये ॲड होणार आहे त्याचं नाव हे पुढच्या इतर सगळ्या प्रोसेसला लागलं जातं. तर हा निर्णय का करण्यात आला असावा किंवा असे चेंजेस का झाले वगैरे, त्याच्याबद्दल म्हणजे अजूनही जी माहिती आहे ती मिळालेली नाही आहे. पण सध्या प्राधिकरणाकडून काय पेंडिंग आहे, कोणते कामं पेंडिंग आहे ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे जे पेपरमध्ये आलेले आहे ते मी सांगते. तर नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन करणे, विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करून देणे हा प्राधिकरणाचा उद्देश होता. त्याच्यानंतर 50व्या वर्षात पदार्पण करणारे प्राधिकरण हे मूळ उद्देशांपासून भरकटले होते. आत्तापर्यंत केवळ 12,500 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर प्रशासकीय राज या प्राधिकरणावरती 30 वर्ष होते, त्यामुळे लोकनियोग पदाधिकारी नसल्याने प्राधिकरणाचे धोरण बिल्डर धार्जिणे झाले आहे. आणि आता काय काय त्यांच्याकडनं कामं झालेली नाहीत ते आपण थोडंसं बघूया. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्राधिकरणाच्या जागा शेतकऱ्यांनी विकल्या आणि त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहिली. प्राधिकरणाने घरे आणि भूखंड ही 99 वर्षांच्या लीज होल्डने दिलेली आहेत. हे भूखंड फ्री होल्ड करावेत अशी मागणी बऱ्याच वेळेस म्हणजे करत आहेत लोक, पण तेही काम अजूनपर्यंत पेंडिंग आहे. नेक्स्ट आहे, प्राधिकरणात घरे प्लॉट घेतलेल्या नागरिकांनी वाढीव बांधकामं केलेली आहेत, ती नियमितकरण रखडलेलं आहे. तर जे अनधिकृत बांधकामं झाले ते सुद्धा कामं थांबलेली आहेत. विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या होत्या, त्यांना 12.5% परतावा देण्याची कार्यवाही झाली नाही. विकासासाठी जी काही शेतकऱ्यांकडनं घेतली जाते जमीन वगैरे, म्हणजे त्यांना 12.5% रिटर्न्स देण्याची बोलणी झालेली असते, पण ते अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही आहेत. प्राधिकरणाकडे 500 कोटींच्या ठेवी आहेत, तर 1,000 एकर जमीन शिल्लक आहे. हे क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करावे अशी मागणी आहे. तर हे असं का झालं असावं त्याची आपण थोडक्यामध्ये थोडीशी माहिती बघूया जी की पेपरमध्ये आलेली आहे. तर सर्वप्रथम की प्राधिकरणांचे उद्देश काय होते आणि काय पूर्ण झालेले नाहीत हे आपण बघूया. तर नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन करणे, विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करून देणे हा प्राधिकरणाचा उद्देश होता. त्याच्यानंतर 50व्या वर्षात पदार्पण करणारे प्राधिकरण मूळ उद्देशांपासून भरकटत होते. आत्तापर्यंत केवळ 12,500 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. प्रशासकीय राज या प्राधिकरणावरती 30 वर्ष होते, त्यामुळे लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने प्राधिकरणाचे धोरण हे बिल्डर धार्जिणे झालेले आहे. आता PMRDLच्या समोर आता कोणत्या आव्हानं आहेत की म्हणजे कोणती प्राधिकरणाची कामं कम्प्लीट झालेली नाही आहेत ती मी तुम्हाला सांगते. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्राधिकरणाच्या जागा शेतकऱ्यांनी विकल्या आणि त्यासाठी जे अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. नेक्स्ट आहे, प्राधिकरणाने घरे आणि भूखंड ही 99 वर्षांच्या लीज होल्डने दिलेली आहेत, परंतु हे भूखंड फ्री होल्ड करायचे ही मागणी बऱ्याच वेळेसपासून म्हणजे जे काही लोक आहेत ती करत आहेत, पण ते काम अजूनपर्यंत कम्प्लीट झालेलं नाही आहे. प्राधिकरणात घरे
प्लॉट घेतलेल्या नागरिकांनी वाढीव बांधकामं केली आहेत ती नियमितकरण रखडलेलं आहे. तर ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत साईडनी वगैरे म्हणजे बांधलं जातं, जर जागा दिसते तिथे वाढवल्या जातात घरं वगैरे, कॉर्नर प्लॉट असेल तर तिथेही वाढवलं जातं. तर अशा गोष्टी ज्या असतात ते तिथे जाऊन बांधकामं पाडणं वगैरे जे काही काम असतं ते प्राधिकरणाकडून झालेलं नाही आहे. नेक्स्ट आहे विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या त्यांना 12.5% परतावा देण्याची कार्यवाही झालेली नाही. तर विकासासाठी जी शेतकऱ्यांकडून जमीन घेतली जाते तर त्यांना त्याच्या बदल्यामध्ये 12.5%चा मोबदला दिला जातो, तर तो अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही आहे. प्राधिकरणाकडे आता 500 कोटींच्या ठेवी आहेत, तर हजारो एकरची जमीन शिल्लक आहे. आणि आता हे जे क्षेत्र आहे ते महापालिकेमध्ये समाविष्ट करायचे अशी मागणी आहे. तर ही सगळी जी कामं आहेत ती पेंडिंग आहेत, तर म्हणून राज्य मंत्रिमंडळाने हा कुठेतरी निर्णय घेतलेला आहे की PCNTDA जे आहे ते PMRDAमध्ये विलीनीकरण करण्यात आलेलं आहे. तर आपण बघूया की PCNTDAची कोणत्या वर्षी स्थापना झाली होती आणि का झाली होती. तर पुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी चिंचवड परिसरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने वाढला होता, त्यामुळे स्थलांतरित कामगार व गरीब मजुरांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना 14 मार्च 1972 साली झाली होती. कामगार नगरीत काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कारखान्याजनिक त्यांची निवासाची सोय होणे आवश्यक होते. याबाबतीत विचार करून पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारसीनुसार PCNTDAची निर्मिती ही झाली होती. मात्र 2 वर्षांचा अपवाद वगळता लोकप्रतिनिधींचे संचालक मंडळ प्राधिकरणावरती नियुक्त केले गेले नाही आणि प्राधिकरणाने भूमिपुत्रांच्या ताब्यात घेतलेल्या जमिनीवरती गृहप्रकल्प आणि सार्वजनिक आरक्षण विकसित होण्याचा वेग हा कमी होत होता. तर प्राधिकरण विलीनीकरण करण्याची प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला गेला होता. तर ह्या सर्व गोष्टींमुळे आणि हे जे सर्व होत होतं त्याच्यामुळे प्राधिकरणाचं विलीनीकरणचा जो प्रस्ताव होता तो राज्य शासनाकडे पाठवला गेला होता. तर या सर्वाच्या बद्दल बन्सी गवळी मुख्य कार्यकारी अधिकारी PCNTDAचे जे आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे ते मी सांगते. विलीनीकरणाचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे, त्यामुळे याबाबत माझ्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. कोणत्या गोष्टी PMRDAमध्ये गेलेल्या आहेत याबद्दल मला माहिती नाही. शासन निर्णय आल्यावरती माहिती देतील. म्हणजे आता त्यांनी काहीसुद्धा स्पष्ट केलेलं नाही की कोणत्या गोष्टी त्यांच्याकडे गेलेल्या आहेत वगैरे काहीच नाही सांगितलेलं आहे. तर ज्यावेळेस शासन आता सांगेल आपल्याला तर त्यावेळेस आपण बघूया, आपल्याला डिटेलमध्ये त्यावेळेस माहिती भेटेल. तर ही काही थोडीसं महत्त्वाचे अपडेट होते ते मी तुम्हाला दिले. तर आता आपण स्टार्ट करूया आपला जो मेन व्हिडिओ आहे तो. आतापर्यंतच्या ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत, आत्ताचं टायमिंग झालेलं आहे 2:30 आलेले आहेत, तर आत्तापासून ज्या आलेल्या आहेत कमेंट्स त्या मी घेते. बऱ्याच कमेंट्सला मी काल रिप्लाय दिलेले आहेत तर त्या मी घेत नाही. तर एक कमेंट जी आहे ती 2 दिवसापासून माझ्याकडे पेंडिंग आहे, मधु काळे यांची. वेटिंग लिस्ट म्हणजे नक्की काय? वेटिंग लिस्टमध्ये पण नाव असेल का विनरचे? मेन यादी लागल्यावरती वेटिंग लिस्टमध्ये पण काही लोक असतील का ज्यांना काही वेळाने लॉटरी लागू शकते? तर वेटिंग लिस्ट म्हणजे काय असते ते मी तुम्हाला सांगते. वेटिंग लिस्ट म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही जर ट्रेनचं तिकीट काढलं तर त्याच्यामध्ये जसं ज्याप्रमाणे तुम्हाला वेटिंगचं तिकीट भेटलं जातं की जर जे कन्फर्मेशनचे तिकीट आहे ते रद्द झाल्यानंतर किंवा कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला वेटिंगमध्ये असणाऱ्यांचं कन्फर्मेशन होतं, तर त्याच पद्धतीची ही सुद्धा प्रोसेस असते. ज्या दिवशी विनर लिस्ट येते त्याच्याच खाली वेटिंगची लिस्ट असते. विनरच्या लिस्टमधले जर कोणी डॉक्युमेंट्स देण्यासाठी असमर्थ ठरले तर त्यांचा तो नंबर कॅन्सल केला जातो किंवा त्यांची ती लॉटरी कॅन्सल होते आणि त्याच्या जागी वेटिंगच्या लोकांना हा चान्स मिळत जात असतो. तर मला तरी वाटते की तुमच्या कमेंटचं उत्तर मी आज क्लिअर केलेलं आहे. तर नक्की तुम्ही ही हा व्हिडिओ पहा. आता आपल्या आत्तापासूनच्या आलेल्या कमेंट्स आपण बघूया. आत्ता वाजलेले आहेत 2:30 वाजलेले आहेत, तर ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत त्या मी घेते. एक आहे, पहिली कमेंट आली आहे आत्ता जस्ट माया समोदर यांची. थँक्स मॅम, खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देता तुम्ही, सगळे डाऊट क्लिअर होतात. मॅम, कास्ट सर्टिफिकेट आणि रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा ते एकदा व्हिडिओ बनवा, कारण माझ्या भावाचं आणि सासऱ्यांचं काढायचं आहे जर विनर लिस्टमध्ये नेम आलं तर. तर मी हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आज नक्की मी देणार आहे लिंक.
कास्ट व्हॅलिडिटीची, कास्ट सर्टिफिकेटची, डोमेसाईलची, उत्पन्न दाखल्याची. कारण की हे व्हिडिओज मी स्वतः बनवायला माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे, किंवा मी सुद्धा इतके छान बनवू शकणार नाही जेवढे त्यांनी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ. तर ते लिंक तुम्ही नक्की बघा, त्यांच्यामधून तुम्हाला नक्कीच सगळी माहिती क्लिअर होईल. नेक्स्ट आहे वैशाली साबळे यांची लिंक. तर त्यांनी लिस्टची लिंक विचारलेली आहे. मी लिंक तुम्हाला आजच्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. वेबसाईट जी आहे PCNTDA.org.in वरती बघू शकता, किंवा lottery.PCNTDA.org.in वरती, दोन्ही आहेत. नेक्स्ट आहे धनराज कसबे यांची. मॅम, माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, फक्त रेशन कार्ड नाही, चालेल का? तर रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे, रेशन कार्ड लागतंच. जर तुमचं म्हणजे आधीचं वगैरे जे काही वडिलांच्या वेळेस म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत असेल, तर वडिलांच्या इथलं जर असेल तर तेही चालेल. जर तुम्ही सेपरेट नाही केलेलं आहे, तसं असेल, कुठेतरी नाव असेल तुमचं कुठल्या तरी रेशन कार्डला, तर तेही चालेल. तर तुम्ही नक्की चेक करा. नेक्स्ट आहे मनीषा जगताप यांची. थँक्यू, थँक्यू मनीषा. नेक्स्ट आहे आकाश मुंजेवार. थँक्स मॅडम, थँक्यू आकाश. नेक्स्ट आहे प्रसाद काळे. PMAY चरोलीमध्ये नंबर लागला आहे, डॉक्युमेंट्स दिले आहेत, पण पुढे काय? आता डॉक्युमेंट सबमिशन जर झालेलं आहे तुमचं, तर तुम्हाला जे काय म्हणजे आता बऱ्याच जणांचं सेकंड राऊंड राहिलेलं आहे, तर त्यामुळे ज्यांचे पहिल्यांदा क्लिअर झालेलं आहे त्यांनासुद्धा अजून जे काय पेमेंट शेड्यूल वगैरे आहे किंवा ना हरकत दाखला वगैरे जो दिलेला असतो, तर तो अजून म्हणजे बनवला जातो, तर तो अजून दिलेला नाही आहे. कारण की सेकंड राऊंड म्हणजे ज्यांचे कोणाचे राहिलेले होते पेंडिंग डॉक्युमेंट्स, ते कम्प्लीट झालेले नाही, तर एकत्रच ही प्रोसेस पुन्हा चालू होईल. तर ज्यावेळेस ही म्हणजे डॉक्युमेंट्स सर्वांचे क्लिअर होतील, त्याच्यानंतर तुम्हाला ना हरकतचा दाखला दिला जाईल, बँकची लिस्ट दिली जाईल, आणि हे जे काय ते डॉक्युमेंट्स सगळे प्रोव्हाइड केले जातील, आणि त्याच्यासाठी तर तुम्हाला नक्की मेसेज येईल. नेक्स्ट आहे विजय सुतार. PMAY जो फॉर्म भरला होता, ज्यांच्या विनर लिस्टमध्ये नंबर नाही, त्यांनी वेटिंग लिस्ट कशी चेक करायची? नेटवर सर्च केलं तर ओनली विनर लिस्ट शो करत आहे. तर तुम्ही विनर लिस्ट जर बघितले तर त्याच्याखाली लास्टला तुम्हाला वेटिंग लिस्ट दिसेल, आणि तुम्हाला जर लिंकच पाहिजे आहे तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा तुम्हाला कमेंट करते. नेक्स्ट आहे किशोर पवार. ऑनलाईन लाईव्ह लॉटरी बघता येणार आहे का यूट्यूबला? तर याच्यासाठीचा मी एक मेल आज मी जे काय आपल्याला मेल आय डी दिलेला होता लॉटरीच्या वेबसाईटवरती, त्यांना मी मेल केलेला आहे की लाईव्ह वगैरे काय तुम्ही प्रक्षेपण ठेवणार आहे का, किंवा यूट्यूबवरती किंवा टी व्हीवरती, कशाही प्रकारात जर तुम्ही माहिती देणार असेल तर ती नक्की आम्हाला सांगा. तर त्या मेलचा जो काही रिप्लाय येईल तो मी तुम्हाला सांगेल. नेक्स्ट आहे सुनील ठाकरे यांची. प्लीज अन्सर मी बोथ क्वेश्चन्स. तर त्यांचे क्वेश्चन्स काय आपण बघूया. कारण मॅडम PCNTDA हे आता PMRDA जाणार आहे, त्यामुळे उद्याचा लकी ड्रॉला काही प्रॉब्लेम होणार नाही ना, कारण काही PCNTDA फॉर्म भरले आहेत. मग आता न्यूज खूप शॉकिंग आहे. तर न्यूजबद्दलची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. मला तरी नाही वाटत की लकी ड्रॉ ची डेट पुढे वगैरे जाईल, कारण की ती ऑलरेडी ठरलेली आहे. आणि कामामध्ये तर काही चेंजेस वगैरे होणार नाही आता सध्या तरी, म्हणजे जी काही प्रोसेस चालू आहे ते इतर पुढच्या जे आहेत त्याच्यावरती PMRDAकडून निर्णय येतील आणि त्याच्यानुसार पुढचे होतील. पण आता जे शेड्यूल कामं आहेत ती तर मला तरी वाटते PCNTDA जशा पद्धतीने ठरवली आहेत त्या पद्धतीने झाली पाहिजेत. नेक्स्ट आहे संध्या हिवळे. रावेचे व्हिडिओ दाखवत नाही. तर रावेतचं मी एक अपडेट मी 2 दिवस झालं देत आहे. जर कोणी माझे हे व्हिडिओज पूर्ण बघितले असतील तर त्यांना भेटलं असतील की रावेतला काहीच काम चालू झालेलं नाही, आणि मी नाही गेले होते, माझे मिस्टर गेले होते, पण काम झालं नाही त्यामुळे व्हिडिओ त्यांनी शूट नाही केला, आणि कोणी तिथे भेटलंही नाही की काय काय प्रॉब्लेम झाले ते विचारायला. तर जसं काही अपडेट येतील तसे मी शेअर करेल. नेक्स्ट आहे त्यांचीच कमेंट. अच्छा, त्यांनी ते रावेचंच केलेलं आहे. नेक्स्ट कमेंट. नेक्स्ट आहे राहुल पवार. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, लाईव्ह लॉटरी शो होणार आहे का? याचं उत्तर मी पहिल्यांदा दिलेलं आहे, मी मेल केलेलं आहे. जर काही उत्तर माझ्याकडे अपडेट आलं त्यांच्याकडनं तर मी नक्की शेअर करेल. नेक्स्ट आहे तात्यासाहेब जाधव. मॅडम, मी स्वतः अपंग आहे, आपल्या नियमानुसार मी बायकोचं नाव आहे, फॉर्म भरलं आहे, परंतु बायकोचे कोणत्याही बँकेमध्ये खाते नाही, आमचे जॉईंट अकाउंट आहे, यात आमचा काय दोष? कृपया सविस्तर सांगावे. तर तुमचं जॉईंट अकाउंट आहे तर तुम्हाला म्हणजे आता लॉटरी वगैरे निघण्यासाठी काहीच प्रॉब्लेम होणार नाही, पण जर बाय चान्स नाही लागला तर तुम्हाला जो रिटर्न येणार आहे तर त्याच्यासाठीचा प्रॉब्लेम होतो, म्हणून सिंगल अकाउंट मागितलं जातं. तर बघूया आपण, लकीली तुमचं जर नाव आलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही, पण जर नाही लागलं तर थोडीशी प्रोसेस ही तुम्हाला फॉलो करावी लागेल रिफंडसाठीची. नेक्स्ट आहे अभिजित पायल यांची. मॅडम, PMAY कसे अप्लाय करावे लागेल? तर नेक्स्ट आता जी लॉटरी येईल तर त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ शेअर करेल की कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.
त्याच्यानंतर आहे वैभव वावरे मॅम, सॉरी नेक्स्ट आहे वैभव वावरे, माझं आणि वाईफ दोघांचं पण डोमेसाईल लागेल का? तर दोघांची नाही लागणार, दोघांपैकी एकाचं ज्यांनी हे फॉर्म भरलेलं आहे त्यांचंच द्या, तेही चालेल. नेक्स्ट आहे विशाल जगदाने, धन्यवाद ताई, थँक्यू विशाल. नंदा सातपुते, मोबाईलवरती अजून मेसेज नाही आला मॅडम, नंबर लागला आहे माझा. मोबाईलवरती मेसेज 7 मेला येईल, आताचे सध्या अपडेटनुसार तरी 7 मेला लकी ड्रॉ होणार आहे, त्यामध्ये विन झाला तर तुम्हाला मेसेज येईल. नेक्स्ट आहे लक्ष्मण पवार, मॅडम लकी ड्रॉ लाईव्ह होणार आहे का, कसं होणार आहे? मी उत्तर दिलेलं आहे दोन कमेंट्सचं की मी मेल केलेलं आहे, जर माहिती आली तर मी नक्की शेअर करते. नेक्स्ट आहे उर्मिला डोईफडे यांची, मॅम PCNTD बालकनी बाहेरून ठोकळा दिसते, त्याला लुक नाही. बोराडेवाडीची बाल्कनी बाहेरून बघितली तरी छान दिसते, अकोडी 2 BHK केला तरी विंडो बाल्कनी डोअर छान पाहिजे होतं, 32 लाखचे आहेत. तर हां, थोडंसं आहे तसं काहीतरी प्रॉब्लेम, कारण मला माहिती नाही आहे की असं थोडंसं डिफरन्स का झालेलं, ॲक्च्युली मलाही माहिती नाही आहे की म्हणजे असं पद्धतीचं थोडंसं डिफरन्स का झालेलं आहे. तर कारण की बोराडेवाडीचं खरंच लोकेशन तर नो डाऊट आहे, खूप छान आहे लोकेशन, म्हणजे मलाही खूप जास्त आवडलं. चौकामधून फक्त 1/2 किलोमीटर पण नाही आहे आतमध्ये, आणि आजूबाजूचा एरिया तर इतका छान आहे. मोठ्या मोठ्या सगळ्या सोसायटी किंवा मोठे मोठे जे काही बिल्डरच्या प्रोजेक्ट्स आहेत, ते रनिंग प्रोजेक्ट्स आहेत, सगळं छान आहे. तर असं थोडंसं चेंजेस आहेत, आणि ॲटलिस्ट 2 BHK तुम्ही जसं म्हणतात त्या 2 BHK तरी थोडंसं म्हणजे त्यांनी विचार केला पाहिजे होता ह्या सगळ्या गोष्टींचा, पण अनफॉर्च्युनेटली ते नाही झालेलं आहे. आणि थोडंसं तिथे मायनस पॉईंट आहे अक्रोडीमध्ये, मलाही वाटला होता. नेक्स्ट आहे सोमनाथ हरिहर, त्यांनी 2-3 कमेंट केलेले आहेत. पहिली आहे त्यांची PCNTD ओनली करप्शन, नेपोटिझम, इम्पॅरिटी, प्रोसेस फ्रॉड. तर मला वाटते त्यांना बराच राग आलेला आहे PCNTDAचा. तर त्यांनी फ्रॉड प्रोसेस वगैरे खूप काय 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 लिहिलेलं आहे. नगरसेवकचं पैसे यायला पाहिजे, गरिबांना नाही भेटत घर वगैरे, आमदारांचं पैसे यायला पाहिजे. तर काय माहिती असं होत आहे का मग, कारण की 2-3 कमेंट्स आले ह्याच्याशी रिलेटेड, तर असं काय होत असेल तर मलाही नाही आयडिया, पण झालं असेल तर ते खूप चुकीचं झालं. ज्यांना घरांची गरज आहे त्यांना नाही भेटले गेले तर हे खूप चुकीचं झालेलं आहे जर झालं आहे तर. तर आता सगळ्यांच्या आपल्या आपल्या प्रतिक्रिया आहेत, कोणीही देऊ शकतं असं काही कोणाला मी बांधून ठेवलेलं नाही आहे. आणि नेक्स्ट आहे ज्योत्स्ना नाटेकर, मॅम माझे PMAYचा नंबर लागला नाही तर पैसे कधी भेटणार प्लीज सांगा. जर तुम्हाला लागला नाही तर 15 मेच्या नंतर रिफंडची प्रोसेस स्टार्ट होणार आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला ते मिळतील पैसे. आणि जर याच्या आधीचं तुम्ही प्रोजेक्टचं म्हणत आहात चरोली रावेत बोराडेवाडीमध्ये, तर त्यामध्ये जर लागलेला नाही आहे तुम्हाला, जर त्याचे रिफंड स्टार्ट झालेले आहेत ते तुम्हाला जमा होऊन जातील अकाउंटला. मिलिंद इंगळे, धन्यवाद ताई, धन्यवाद मिलिंद. नेक्स्ट आहे अशोक नगरकर, PCNTDAचे सोडतीचे लाईव्ह प्रक्षेपण होणं, असं मोस्ट क्वेश्चन आहे, लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे का? तर बघू, माझ्याकडे काय मेल आला त्यांचा तर मी नक्की माहिती देते. मी स्पेशली 1-2 म्हणजे 10-15 सेकंदाचा वगैरे काहीतरी 1 मिनिटाच्या आतमधला व्हिडिओ बनवून टाकेल, पण मी नक्की टाकेल. माझ्याकडे जो काय मेल येईल त्याचे अपडेट मी नक्की देईन तुम्हाला. नेक्स्ट आहे योगेश भांबरे, माझ्या वडिलांचे वय 56 आहे, आम्हाला लॉटरी लागली तर लोन पास होईल का? आणि आईचे वय 50 आहे तर लोन कोणाच्या नावाने होईल? तर तुम्ही कोणाच्या नावाने फॉर्म भरलेला आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. जर वडिलांच्याच नावाने भरलेलं आहे तर त्याच्यामध्ये मग को ॲप्लिकंट म्हणून तुम्ही वगैरे असं जे कोणी जॉब करत आहे वगैरे त्यांचं नाव टाका, म्हणजे लोन करताना को ॲप्लिकंट कोण असणार आहे ते तुम्हाला विचारतीलच नक्की. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जर मुलगा त्यांची असाल आणि जॉब करत असाल तर तुम्ही तुमचं नाव लोनच्या वेळेस तिथे ॲड करून लोनसाठीचं म्हणजे करू शकता पुढे प्रोसेस. कारण की वय 56 आहे, तर मला तरी थोडेसे प्रॉब्लेम वाटतात लोन मिळण्यामध्ये. नेक्स्ट आहे सचिन कांबळे, 4 मेच्या लिस्टमध्ये माझे नाव नाही तर लकी ड्रॉमध्ये नाव लागू शकते का? कसे चेक करायचे? 4 मेला लिस्ट नाही झाली, आज लिस्ट होईल, तर ती आपण आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देते. नेक्स्ट आहे हबीला बी शेख, प्लीज मॅम फायनल लिस्ट लागल्यावरती व्हिडिओ अपलोड करा आणि एक्सेप्टेड लिस्ट लागल्यावरती पण व्हिडिओ अपलोड करा. तर हां, मी नक्की दोन्हीही शेअर करेल आल्यावरती. नेक्स्ट आहे सचिन कांबळे, कधी वेटिंग लिस्ट वाल्यांचं लकी ड्रॉ आणि लिंक सेंड करा. तर
वेबसाइट जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते. नेक्स्ट आहे दत्ता भांबुडेकर यांची. मॅडम, माझं मतदान कार्ड नाही तर चालेल का? बाकी सगळे डॉक्युमेंट आहे आणि माझं जन्म इथेच झाला आहे तर मला हे घर मिळेल का? मतदान कार्ड खूप महत्त्वाचं आहे, त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. जर तुम्ही अप्लाय केलं असतं तर त्याची स्लिपसुद्धा एखाद्या वेळेस मी म्हटलं असतं की तिथे तुम्ही दाखवू शकता, पण नाही आहे तर त्यांनाच तिथेच बघावं लागेल की काय ऑप्शन ते सांगतात का तुम्हाला, कारण की बुकलेटनुसार तर मतदान पत्र खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे हुसेन सुलतान. कास्ट सर्टिफिकेटला कोणते डॉक्युमेंट्स लागतील? मॅडम, एक व्हिडिओ मी आता लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ती तुम्ही चेक करा, त्याच्यावरती डिटेल माहिती मिळेल. नेक्स्ट आहे मनीषा जगताप यांचं. मॅडम, नाव जर आलं नाही तर पैसे कधी रिटर्न भेटतील? 15 मेपासून रिटर्न स्टार्ट होणार आहे, तर ज्यांचं कोणाचं लॉटरीमध्ये नाव येणार नाही तर त्यांना 15 मेपासून मिळणार आहे. तर आणखी एक मला सांगायचं होतं की एक 2-3 कमेंट्स मी बघितल्या की चरोलीच्या साईट विजिटशी रिलेटेड आल्या होत्या, की चरोलीचं साईट जे आहे ती कधी कम्प्लीट वगैरे होणार आहे असं आले होतं. एका व्हिडिओमध्ये माझ्याकडून माझे चुकून गेलं होतं की ह्या सप्टेंबरमध्ये मिळणार आहे. तर बोराडेवाडीची जी साईट आहे त्याचं काम जे कम्प्लीट होणार आहे ते 2021 सप्टेंबर मिळणार आहे, तर ते चुकून माझ्या म्हणजे लक्षामध्ये राहिलं होतं, तर ते मी तुम्हाला सांगितलं. पण चरोलीचं जे होतं ते ॲक्च्युली ते साईटचं जे काम होतं ते बोराडेवाडीच्या आधी स्टार्ट झालेलं आहे, आणि ते काम जे संपण्याची तारीख होती ती मागच्याच वर्षीची होती, पण ते अजूनही काम संपलेलं नाही आहे. आणि ते का नाही संपलं किंवा काय प्रॉब्लेम्स झालेले आहेत हे लॉकडाऊनमुळेच झाले असतील शक्यतो तरी, तर आता महत्त्वाचा हा मुद्दा आहे की कधी संपणार आहे. काम तर चालू झालेलं आहे, ऑलमोस्ट 50%च्या वरती गेलेलं आहे बांधकाम वगैरे. तर आता मी जेव्हा जाईल तर त्यावेळेस मी त्यांना विचारते की काम कम्प्लिशन कधी होणार आहे, किती दिवस लागणार आहेत, हे सगळे जे तुमचे प्रश्न आहेत ते मी त्यांना विचारते. जाण्याच्या आधी मी तिथे फोन वगैरे करून जाणार आहे, तर थोडासा वेळ लागेल. त्यांच्याकडून मला परमिशन कशी भेटते हे मी थोडंसं बघते. तर मी तुम्हाला नक्की जायच्या आधी एकदा सांगेल, अपडेट करेल की मी जाणार आहे म्हणून. तुमचे जे काय त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून ठेवू शकता, जेणेकरून मलाही आवडेल की तिथे गेल्यानंतर मला काय काय माहिती तिथून मिळवायची आहे ते. तर ह्याच्या रिलेटेड बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या, आता मी त्यांची मला नावं लक्षात नाही पण हा टॉपिक मला लक्षात होता म्हणून मी ह्या माहिती तुम्हाला आता सांगितली. तर आत्ताचा हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. याच्या व्यतिरिक्त जर काही कमेंट्स असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ज्यांच्या कमेंटची उत्तरं मी रिप्लायमध्ये देऊ शकते त्यांच्या मी ऑलमोस्ट रिप्लायमध्ये देऊन कम्प्लीट करत असते, पण जर कोणाला व्हिडिओमार्फतच एक्सप्लेनेशन वगैरे काही हवं असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करत जा, तसं मी तुमची जी कमेंट आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करत जाईल. प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय माझा नक्की येत जाईल, तुम्हाला कमेंटमध्ये तरी रिप्लाय येईल, आणि जर रिप्लाय शक्य नसेल तर ती कमेंट मात्र मी नक्की व्हिडिओजमध्ये घेत जाईल. तर तुम्हाला जर उत्तर रिप्लायमध्ये नाही मिळालं तर नक्की तुम्ही त्या दिवशीचा माझा जो व्हिडिओ असतो प्रश्न उत्तरांचा तर तो तुम्ही नक्की चेक करत जा, त्याच्यामध्ये तुमची कमेंट मी नक्की घेतलेली असते. आणि जर बाय चान्स चुकून जर माझ्याकडून राहून गेली असेल तरी तुम्ही मला मेन्शन करा की मॅम आजच्या व्हिडिओमध्ये माझं उत्तर नाही आलं, तर मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की घेत जाईन. तर व्हिडिओ आता इथेच थांबवते. धन्यवाद.